तर मंडळी नमस्कार नमस्कार. ब्लॉग आम्ही दररोज ओपन करत आहे. त्याचं रिझन पण एक सिम्पल आहे, तुम्हाला ब्लॉग नंतर कळेलच. तर हा ब्लॉग आहे ना, ऍक्च्युली एक आहे ना प्रश्न उत्तर होती जी झाली होती एका प्रमोशन निमित्त. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाचगुमाचं प्रमोशन होतं आहे आणि ते प्रमोशन जोरदार सुरू आहे की नाही श्वेता. आणि त्या संदर्भामध्येच एक कार्यक्रम होता वनिता समाज हॉलला दादरला, आणि तिथे मधुगंधा मॅडम, नम्रता मॅडम, सुकन्याताई आणि मायरा तिथे त्यांना बोलवलं गेलं होतं. आणि त्या इंटरव्ह्यूज एक प्रकारचं प्रश्न उत्तर होती. तर त्याचे काही व्हिज्युअल्स आहेत. तर श्वेता आणि मायरा त्या कार्यक्रमाला गेले होते, तर ते श्वेताने काही शूट केला गेलं आहे. तर श्वेता सांगेल तुम्हाला ते. हा म्हणजे असं त्या दिवशी असं काही विचार नव्हता की व्लॉग करायचं किंवा काय, पण मी असे छोटे छोटे क्लिप्स शूट केले. पण जे काही बोलले गेलं ते सगळं ऐकून म्हणजे इतकं छान वाटलं ना. त्या दिवशी मी घरी आल्याला गौरवला पण दाखवलं, म्हटलं की म्हणजे आपण जे संस्कार केलेत ना ते हे. तर म्हणजे मला नक्की ते सगळ्यांना ऐकवायला आवडेल की जे लोक आमच्या बरोबर 24/7 राहिली आहेत त्यांचं मत काय, ते त्यांना माहितीये की आम्ही कसे आहोत किंवा मायरा कशी आहेत. रादर दॅन जी लोक 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू बघून जज करतात किंवा असतात बरीच गोष्टी असतात, पण मला हे पॉझिटिव्हली सगळ्यांना दाखवायचंय किंवा शेअर करायचंय. दाखवण्या म्हणण्यापेक्षा मला ते शेअर करायचंय की ही तुम्ही नक्की बघा असं. येस, म्हणजे तिच्याबद्दल कशी ती करते आहे, मायरा काय करते आहे, ती कसं ते मॅनेज करते आहे, म्हणजे खूप लोकांना की ती सेटवर कशी असते किंवा काय, तर हे तुम्हाला ते सगळं त्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. येस येस. आणि इतरही इंटरव्ह्यूज मायराचे आता युट्यूबवर सगळे येतातच आहेत प्रमोशन निमित्त, तर त्याही व्हिडिओ मी बघत राहा है की नाही. तर आता काय करूया, आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया आणि ह्याच्यानंतर ते जे व्हिज्युअल्स आहेत ते तुम्हाला मी इथे पुढे दाखवेनच. आणि ते व्हिज्युअल झाल्यानंतर परत आम्ही तुम्हाला भेटतो. ओके, नाचगाव गुमा. एकतर मधुगंधा माझी खूप जवळची मैत्रीण आहे, तिच्याबरोबर तिच्या कलाकृतीमध्ये काम करायला मला खूप आवडतं. तिच्याबरोबर मी जुईनमध्ये काम केलं, त्याच्यानंतर अनेक वेळा तिच्या कलाकृतीमध्ये काम करण्याची संधी हुकली असं मी म्हणेन. की काही ना काहीतरी माझी माझं डेली सोप चालू असायचा किंवा माझं दुसरं काहीतरी चालू असायचं, पण यावेळेला देवाजीच्या मनात होतं की नाही आता मात्र तुला इथे तुझ्या अभिनयाचा कस लावावा लागेल. कारण परेशकडे काम करण्यासाठी पण मला खूप आवड म्हणजे इच्छा होती माझी करावं. कारण गोष्ट जरी साधी असेल तरी प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि मला असं वाटतं कलाकार नेहमी दिग्दर्शकाचा असतो. दिग्दर्शक कसा आहे त्याच्यावर त्याची ती भूमिका रंगत जाते, आणि लेंथपेक्षा त्याचं महत्त्व किती आहे हे जेव्हा दिग्दर्शकाला जाणतं, दिग्दर्शकाला जाणवतं, तेव्हाच तो आपल्या कलाकाराला तेवढा मोठा करतो. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी असते की लेखक आताच मालिकांमध्ये आम्ही जेव्हा बघतो की लेखक जेव्हा काही संवाद लिहितात तेव्हा ते त्याच्यासाठी काहीतरी परिश्रम घेतात, काहीतरी त्यांचं डोकं लावतात आणि मग लिहितात. पण आजकालचे कलाकार हे अगदी इझिली मी नाही आहे बरोबर नाही वाटत आहे आपण आम्ही करून घेऊ का असं म्हणतात, तेव्हा मला खूप त्रास होतो. कारण माझ्या काही लेखक मैत्रिणी आहेत आणि त्या किती जागून ती स्क्रिप्ट लिहितात. कारण जुनेच्या रेशीमकाठीच्या वेळेला अचानक एक कलाकार बाहेरगावी जाणार होता तिच्या सिनेमा होणार असून मी, आणि तिला अचानक सांगण्यात आलं की नाही मी तो जातोय तर तू लिहून दे. तिने अक्षरशः 2 दिवसामध्ये एकीकडे शॉर्ट द्यायची यायची टक 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 चालू असे तिचं 26 एपिसोड तिने लिहून दिले होते 2 दिवसात. आणि खायची गोष्ट नाही आपल्याला साधी स्थापनाची यादी करायला अख्खा 1 दिवस जातो की आपण बघतो कुर्डा संपले का, हे संपले का, नको पुढच्या महिन्यात ते लागणार आहे का, इतका वेळ लागतो. तर ह्या बाईने 26 एपिसोड लिहिले 2 दिवसात, म्हणजे त्याच्यासाठी किती तिने डोकं चालवलं असेल किंवा किती शब्दसंग्रह तिच्याकडे असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ते आपण हलवू नये, कारण लेखक हा नेहमी सगळ्या गोष्टींचा विचार करतो, सुरुवात मध्य शेवट, आणि प्रत्येकाची भूमिका त्याला ठाऊक असते. आणि त्यामुळे आणि तिचा तो हट्ट असतो. ती जेव्हा पहिल्यांदा असं नाही की तिचं नाव झालं आहे म्हणून हा हट्ट आहे, तर तिचं नाव नव्हतं तेव्हा जो तिचा हट्ट होता की मी लिहिलेला एकही शब्द इकडे तिकडे होता का म्हणे. आणि ते मला खूप आवडायचं की असं कोणीतरी पाहिजे की लेखकां आजकाल आपल्याला माहितीच असं की ह्या मालिकेचा किंवा या चित्रपटाचा लेखक कोण आहे. आणि लेखकामुळेच मला वाटतं अर्ध्याधिक जी गणित असं ती त्याच्यावरच चालतात.
लेखक चांगला नसेल तर ती मालिका किंवा सिनेमा किंवा नाटक कुठलं चांगलं होऊ शकत नाही. कलाकार कितीही चांगला असला तरी संहिता चांगली असावी लागते. त्यामुळे मला तिच्याकडे काम करायचं होतं. आणि त्यांचा जॉनर एक वेगळा असतो की मी आत्तापर्यंत नेहमी गंभीर भूमिका करत आले. बाई पण एक सोडता माझ्याकडे नेहमी गंभीर भूमिकाच आल्या. आणि कदाचित मला मलाही ते आवडतं. माझ्याकडे फारसं कोणी विनोदी किंवा फारसं असं कोणी घेऊनच आलं नाही. पण बाई पण वगळता मला असं कोणी आलं नाही. म्हणून हिने ज्या मला विचारलं, जरी भूमिका लहान असली तरी मला ती करावीशी वाटली. आणि दुसरी गोष्ट, एक तर लेखक, दिग्दर्शक आणि सहकलाकार. सहकलाकारांमध्ये सुद्धा आपण खूप प्रगल्भ होतो. मला असं वाटतं की नेहमी कलाकारांनी किंवा व्यक्तीने नेहमी विद्यार्थी दशेत असावं. कारण आता आपण म्हणतो की लहान मुलांकडे काय आहे, पण मी हिच्याकडनं सुद्धा खूप काही शिकले. आमची मायरा आहे, ती दिसते ओळशी मूर्ती, पण इतकी ती हुशार आहे. पण हुशार असून आगाऊ नाही, कारण लहान मुलं. आणि ह्याच्यासाठी मला तिच्या आईवडिलांचंही कौतुक करावं असं वाटतं की आजकाल आपण बघतो लहान मुलं सुद्धा सतत मोबाईलमध्ये असतात. की आई वडिलांना नाही ऐकतच नाही तो, आणि आम्हाला जरा बोलायचं तर मी मोबाईल दिलं. पण हिच्या आईवडिलांनी जवळजवळ नाहीच इतकं त्यांनी तिच्याजवळ मोबाईल होता. तिचे बाबा तिचे सगळे खेळ घेऊन यायचे आमच्या सेटवर आणि आम्ही सगळेजण खेळायचो तिच्याबरोबर. तिला सांगतात आता माझा सीन आहे, तर ती म्हणायची बरं मी माझी मी खेळते. की ती दुपारी व्यवस्थित झोपायची किंवा जो एक कितीही कंटाळा तर आपल्याला ॲक्शन म्हटल्यावरती आपण फ्रेश असलं पाहिजे एवढ्याशा लहान मुलीला कळतं. किंवा एकंदरीतच आत्ता ह्या वयाच्या तिच्याकडे एक व्यावसायिकता आहे, पण तरीसुद्धा आगाऊपण नाही. तर त्यामुळे हिच्याकडनं तेही शिकण्यासारखं होतं. त्यामुळे आपल्याबरोबर कोण काम करतं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर ह्यांच्याबरोबर काम करताना तो एक आनंद आपल्याला मिळतो आणि आपण प्रगल्भ होत जातो. आणि ती संधी मला सोडायची नव्हती आणि म्हणून मी नाचगं घुमामध्ये काम केलं. जरी आता स्त्रियांच्याच व्यथेवरती कथेवरती जरी लाट आली असली, तरी प्रत्येक चित्रपट हा स्त्रियांचा खूप वेगळा आहे. कारण आपल्यामध्येच खूप गोष्टी आहेत. म्हणजे ही स्त्री संवेदनशील पण आहे, पण तेवढी धडाडीची पण आहे, तेवढी तारेवरची कसरत करणारी पण आहे, आणि तरीसुद्धा स्वतःची स्वप्न जपणारी आहे, स्वतःच्या इच्छा पूर्ण करणारी आहे. त्यामुळे तिचे एक एक पैलू आपल्यासमोर येत जातात. तसं नाचगं घुमामध्ये सुद्धा आहे की आजकालच्या लेखी आपल्या काय काय गोष्टीला तोंड देतात आणि त्यातून त्या कसा मार्ग काढतात. पण त्याच वेळेला जर माहेर ससर तिच्याबरोबर असेल तर ते आनंदाने ती कशी काय पार पडू शकते आणि तिच्या आजूबाजूच्या स्त्रियासुद्धा तिला कशा मदत करतात तेही आपल्याला याच्यात बघायला मिळतं. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की हा चित्रपट तुम्हाला नक्की काहीतरी वेगळं देऊन जाईल. म्हणजे असं नाही की बाई पण आलं, झिम्मा आलं, ह्याच्यातला ह्याच लाटेतला हा आहे, तर नाही आहे तसं. हा खूप वेगळा सिनेमा आहे आणि वेगळं काहीतरी तुम्हाला नक्की बघायला मिळेल. पण तेवढंच तुम्हाला विचार करायला लावेल आणि हसवायलाही लावेल याची मला खात्री आहे. त्यामुळे या चित्रपटात काम केल्याचा मला निश्चितच आनंद आहे. आणि असंही आहे की या चित्रपटातलं माझा अभिनय बघून मला कदाचित परेश मोगाश आणि मधुगंधा दुसऱ्या चित्रपटातही घेतील. तर त्यामुळे खूप मस्त वाटते मला तुम्हाला. कारण जोपर्यंत आम्ही आनंद घेऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही आनंद घेऊ शकणार नाही. आणि आत्ताच माझा जन्मरुण नावाचा सिनेमा आत्ता प्रदर्शित होतो आहे, तोही तुम्ही जरूर जाऊन बघा. सॉरी मी मध्ये माझं पण घालते. तर तोही आहे, तो एका वेगळ्याच गोष्टीवरचा आहे आणि तो प्रत्येकानी बघावा असा आहे. आणि तो कदाचित तुम्हाला रडायला लावेल, पण विचार करायला लावेल. आणि प्रत्येक स्त्रीनं किती सबळ असायला हवं, कायद्याचंही ज्ञान आपल्याला असायला हवं. आपल्याला जसं म्हणते मानसिकरित्या आणि फिनान्शियली पण आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि ते या चित्रपटातून तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर जरूर जन्मरुण पण बघा, नाचगं घुमाला पण मेमध्ये भेटूच. तर असं लाईनीत काही माझ्या चित्रपटात येत आहेत तर आपण भेटत राहू. धन्यवाद. आत्मकथा आहे आणि ही माझी नाही तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आणि जगातल्या प्रत्येक बाईची गोष्ट आहे. कारण ही तुमची आमची गोष्ट आहे, तुमच्या आमच्या नात्यांची गोष्ट आहे. त्यामुळे ही मी माझी गोष्ट आहे असं म्हणण्यापेक्षा ही बाईपणाची गोष्ट आहे असं म्हणते. ही प्रत्येक बाईची गोष्ट आहे. पण तुम्हाला ही कन्सेप्ट सुचली कशी? घरातूनच, जगताना आणि अनुभवातून. आणि वाळवी
हे हा चित्रपट तुम्हाला कसा सुचला आणि तुम्ही त्या चित्रपटाच्या यशानंतर तुम्ही वाळवी 2 पण घोषणा केली होती, तर त्या चित्रपटाबद्दल आम्हाला तशीच उत्सुकता आहे की त्याच्या आधी ह्या नाचगो भूमाने पुढे मिसळी मारलेली आहे, तर तो पण येणार आहे का आणि ती कथा तुम्हाला कशी सुचली, म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही जे त्याच्यामध्ये आम्हाला उत्कंठा आमची वाढवत राहिला, तर ते ती तो जम तुम्ही कुठून घेतला? जसं मी तुम्हाला म्हणाले तसं नाचगो भूमा हा आधी लिहिलेला सिनेमा आहे, वाळवीमध्ये दिसला, त्यामुळे ऑब्व्हियसली हा सिनेमा वाळवीनंतर येणार होता आणि वाळवी तू कदाचित त्याच्यानंतर येईल, पण वाळवीचं एक व्हिज्युअल होतं माझ्या डोळ्यासमोर की दोन माणस नवरा म्हणजे नवरा बायको टोक्याला गन लावून घेत आणि बायको गन चालवते आणि नवरा चालवत नाही, ही एक व्हिज्युअल खूप वर्षापासून माझ्या मनामध्ये होतं आणि मग त्याची मी आणि परेशने मिळून गोष्ट बनवली आणि वाळवी अशी जन्माला आली. पण नाचगं घुमा हा त्याच्या आधी लिहिलेली कॉन्सेप्ट होती, पण वाळवी कसटकन येऊन झाला की आम्ही वाळवी लगेच करून टाकला. नाचगं घुमाला थोडा वेळ लागला आणि त्यामुळे नाचगं घुमा आता नाचगं घुमा येतो. पण तरी सुद्धा तुम्ही मला वाटतं जानेवारीमध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती नाचगं घुमाची. हो हो हां. आणि मार्चमध्ये म्हणजे आता 1 तो प्रकाशित होतोय, प्रदर्शित होतोय आणि आज आपण 22 तो त्याबद्दल आपण बोलायला इथे जमलेलो आहोत. तर इतक्या इतके सगळ्या ह्या सगळ्या इतक्या बिझी असतात, म्हणजे मुक्ता बर्वे काय, नम्रप्रतिक आहे, त्याच्यानंतर सुकन्या, सगळेच तुमच्याकडे इतके स्टारकास्ट आहे ह्या चित्रपटामध्ये भरलेली, तर ह्या सगळ्यांची नोट तुम्ही कशी बांधली आणि एवढ्या लवकर हा सिनेमा कसा तयार झाला? एवढ्या लवकर तयार झाला ते मी सगळं श्रेय ह्या नटमंडळींना देईन, कारण त्यांनी खूप सहकार्य केलं. आम्ही जितके एक्सायटेड होतो या फिल्मसाठी तेवढेच ते एक्सायटेड होते. त्यांनी आम्हाला कधीही त्रास दिला नाही, सेटवर दिला नाही, तारखांसाठी दिला नाही, प्रमोशनसाठी देत नाही आहेत आणि खूप खेळीमेळीत आणि पटापट झाला, म्हणजे असं ठरवलं असं झालं आणि असं आता प्रदर्शित करतो आहे आम्ही, इतकं ते सहज झालं. पण हे सगळं नटांच्या सहकार्यामुळे झालं, त्याच्याशिवाय हे शक्य झालं नसतं, कारण ह्या सगळ्याजणी आपापल्या याच्यामध्ये कामात इतक्या बिझी आहेत सध्या. पण पण म्हणजे तरी 3-4 चित्रपट तयार होणं हे खूप कौतुक असतात. थँक्यू थँक्यू थँक्यू. पण ते नटांमुळे, आमच्या सगळ्या HODs, आमच्या प्रोडक्शन टीममुळे सगळे एफिशियंट माणसं आमच्याबरोबर जोडली गेली आणि प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि म्हणून आम्ही हे अगदी आमची प्रज्ञासुद्धा ती तिच्या कामामध्ये इतकी एक्सपर्ट आहे की ते सटासट होतं कोऑर्डिनेशन आणि बाकी सगळं. मी स्वतःला खूप सुदैवी म्हणते की चांगली आणि एफिशियंट माणसं आमच्याशी जोडली गेली सगळं, त्यामुळे हे सगळं होऊ शकतं असं मला वाटतं. तुमच्या चित्रपटामध्ये गाणी फार कमी असतात, पण ह्या चित्रपटामध्ये ह्या चित्रपटामध्ये 4 आहेत आणि 1 आता आम्ही 25 प्रदर्शित करतोय ह्या होळीला. तर पहिला आमचा चित्रपट आहे ज्याच्यामध्ये 4 आहेत आणि आमचे नेहमीचे संगीतकार नरेंद्र भिडे ते वारले, ॲक्च्युली त्यांचा 22 मुलगा आहे आणि त्यांनी ती सगळी गाणी कंपोज केलेली आहेत आणि इतकी सुंदर गाणी कंपोज केली आहेत त्यांनी आणि तो वारसा आहे म्हणजे त्याला त्याच्या वडिलांकडून आलेला. पण 22 मुलगा इतकं सुंदर गाणं कंपोज करू शकतो ह्याच्यावर विश्वास नाही बसत. आता 25 जेव्हा आमचं गाणं बाहेर येईल ना तेव्हा तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की हे गाणं 22 मुलाने कंपोज केलेलं आहे. तर मी जसं म्हटलं तसं सुदैवाने टॅलेंटेड, एफिशियंट आणि चांगली माणसं जोडली गेलेली आहेत आमच्याशी. आणि ह्याला कारण तुम्ही दोघं जण पण आहात की तुम्ही माणसं जोडून ठेवता किंवा त्याच्यातलं टॅलेंट ओळखून त्यांना वाव देता, हे यश तुमचंही नक्कीच आहे. कारण आत्तापर्यंतच्या तुमच्या प्रवासामध्ये हेच लक्षात येतं. आता आपण जरा मायराशी बोलूया, ती बिचारी कधीपासून आली आहे, झोप आली का तुला बाळा? नाही ना, सवय आहे, सवय आहे ना असं हे अशा कार्यक्रमामध्ये जायची. आता तिला तिला दिसल्यावरती ती दिसल्यावरती सगळ्या बायका आधी तिला भेटायला आल्या. तुला तू पहिले नीरजामध्ये काम केलं होतंस ना, नीरजा सिरियलमध्ये काय होतं? नीरजामध्ये काम केलं होतं तेव्हा म्हणजे फर्स्ट डे होता आणि मी गेली आणि मग मला सांगितलं की तुला वीग आहे. तू म्हणले काय करू, कारण तो एकदम जड वीग होता आणि खूप असं साडी वगैरे सगळं बेंगॉली होतं. आणि मग नंतर मग सगळं माझी आई म्हणजे काम्या दीदी, स्नेहा दीदी,
सगळ्यांशी ओळख झाली. मग नंतर आम्ही ते कंटिन्यू केलं आणि नंतर इतकी मज्जा येत होती की स्नेहा दीदीचं आणि आमच्या सगळ्यांचा आत्ता पण ग्रुप चालू आहे जरी ती सिरियल बंद झाली. अरे वा मस्त. पण आपण काम करावं असं तुला कधी वाटलं? ऍक्च्युली मी लोक म्हणजे मी पहिली माझी सिरियल ती माझी तुझी रेशीम कट होती तर मी रील्स टिकटॉक बनवायची तर कोण माझी त्याच्यातली जी क्रिएटिव्ह हेड आहे पूजा दीदी ती माझी ॲक्च्युली बेस्टी आहे आणि मग तिने ते बघितलं आणि मग तिने मग ऑडिशनसाठी बोलवलं. मी ऑडिशन दिलं आणि मग माझा रोल फायनल झाला आणि मग जशी ती श्रेयस दादा प्रार्थना दीदी सगळेजण होते आणि मग ती जशी सिरियल संपली तशी मी श्रेयस दादासाठी सगळ्यांसाठी खूप रडलेली कारण मी खूप म्हणजे माझा चौथा बर्थडे पण तिकडे झालेला. मी 3 वर्षाची असताना तिथे काम करत होती म्हणून मी खूप रडलेली कारण माझा तो म्हणजे माझा तो फर्स्ट सिरियल होती आणि म्हणून मला खूप म्हणजे असं पहिल्यांदा असं काम केलं होतं. फर्स्ट डेला मी थोडीशी कॉन्शियस झालेली की एवढ्या सगळ्यांसमोर मी कसं करू सगळं म्हणून. तेच तुला विचारणार होते की पहिला सीन तुझा जेव्हा असेल श्रेयस दादा बरोबर किंवा प्रार्थना दीदी बरोबर तर तेव्हा कसं वाटलं की हे खूप मोठे आहेत वगैरे असं काही तुला वाटलं होतं का बिनधास्तपणे तू काम केलं? नाही मी हे झाली होती थोडी कारण आम्ही जेव्हा रील्स बनवायचो तेव्हा पप्पा बाहेर असायचे आणि मग मी फक्त शूट करायची. मग त्याच्यानंतर मी जेव्हा शूटिंगला गेली तेव्हा आम्ही कॅमेरामॅन मी सगळेजण माझ्या आजूबाजूला उभे मी थोडीशी अशी घाबरत घाबरत सीन करायची. नंतर मग जसं माझं डेली सोप असायचं तसं मी आरामात केलं. वा मस्तच. पण मग ह्या सगळ्यामध्ये तुझी शाळा पण चालू होती हो ना? मग तिथे दांड्या शाळेला सुट्टी बुट्टी? माझी ऍक्च्युली शाळेत 3 तास असायची झाल्यानंतर मग माझं कॉल टाइम लेट असायचं कारण कॉल टाइम लेट असला की मग माझी 3 तासाची शाळा करून मी जायची आणि मग गेल्यानंतर मग 8 वाजता मी घरी यायची आणि मग सॅटरडे संडे असला की मग डेली सो. पण मग परीक्षा आणि अभ्यास हे सगळं तू कसं मॅनेज करायचीस? मला असं हे नाही वाटायचं की मी मला असं सगळं हलकं वाटायचं कारण आता बाप्पा आपल्यासोबत असतो ते सगळं हलकं वाटतं. अरे वा हलकं वाटतं हा शब्द किती छान आहे. पण मग ते एवढा जे असे डायलॉग तेव्हा असायचे तेव्हा तू ते कसे पाठ करायचीस? तू 2 वेळा मी पाठ करायची आणि मग जसा सीन लागायचा तशी मी मस्तीमध्ये असायची पण नंतर जसं सीन लागायचं तशी मी ऑन टाईम असायची. ॲक्शन बोलले की मी टाईमवर असायची आणि जसं कोण असं तरी डायलॉग चालू होतं तसा मी लगेच असं डायलॉग रिमेंबर करते. मस्त हुशार आहेस हुशार आहेस खरंच गोड आहेस. आईने दुष्ट काढून टाकायला सांगा. आता पुन्हा नंतर तुझ्याकडे येते आपण आता नम्रता मावशीशी बोलूया. तेव्हा ते बघणं म्हणजे एक पर्वणी आहे असं मला वाटतं की काय अप्रतिम काम केलेलं आहे दोघींनी. दोघी हसव हसव हसवतात दुसऱ्या क्षणी रडवतात तिसऱ्या क्षणी पुन्हा नॉर्मल करतात पुन्हा एक वेगळ्या फिलॉसॉफीकडे तुम्हाला घेऊन जातात पुन्हा रडवतात पुन्हा हसवतात अशी एक राईडवरती त्या दोघी जणी आपल्याला घेऊन जातात आणि ते बघणं हा मी लिहिलेला असून मी निर्मिती करत असून प्रत्येक वेळी तो सिनेमा बघताना मी ढसढसा रडलेली आहे यांचा परफॉर्मन्स बघून आणि ही या नट्यांची ताकद आहे असं मला वाटतं. नम्रता मुक्ता माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे म्हणजे मुक्ता मुंबईत येण्यात काही प्रमाणात माझा हातभार आहे कारण तिच्या आईबाबांनी माझ्या भरोश्यावरती तिला मुंबईत सोडलं होतं आणि आम्ही खूप कनेक्टेड आहोत म्हणजे आमची भेट कधी कधी महिनोर महिने होत नाही पण आम्ही एक म्हणजे माझ्या मनात तिच्यासाठी एक वेगळं स्थान आहे तिच्या मनात माझ्यासाठी एक वेगळं स्थान आहे. मुक्ताने तिच्या घराला मधुची कृपा असं नाव दिलेलं आहे कारण माझं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन आहे तिने ती माझ्या घरामध्ये भाड्याने राहायची पण मी तिला सांगितलं होतं की 1 वर्षाच्या आत तू स्वतःचं घर घ्यायचं आणि स्वतःच्या घरात जायचं माझ्या घरात राहायचं नाही आणि त्या दृष्टीने मी तिला पुश केलं आणि ते घर झालं तिचं. तर मुक्ताने माझी खूप जुनी मैत्री आहे. नम्रताचं काम आम्ही खूप दिवसांपासून बघत होतो आणि नम्रता माझी आणि परेशची फेवरेट ॲक्टर.
ती जे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करते आणि ती वेगवेगळे पात्र निर्माण करते आपल्या डोळ्यासमोर, ते फक्त निव्वळ टॅलेंट आहे. आणि नम्रतेनं स्वतःला अंडरएस्टिमेट करते की मला इतका मोठा रोल देईल का कोणी वगैरे, तर ती त्याच्या पलीकडची नटी आहे. तिला तिला तिच्या अभिनयाचा कस लागेल अशा अजून भूमिका मिळतील याची मला खात्री आहे. नाचक मी तिला एक वाक्य पाठवलं मेसेजमध्ये की नाचग घुमा तुमच्या आधीचं, नाचग घुमाच्या आधीचं आणि नाचग घुमाच्या नंतरचं तिचं आयुष्य वेगळं असेल, कारण तिने जे काही परफॉर्म केलेलं आहे त्याच्याने तिची नटी म्हणून ताकद कळते. आणि मुक्ता तर ताकदीची नटी आहेच आहे, म्हणजे मुक्ता समोर नमा उभी राहून ज्या पद्धतीने त्या दोघे एकमेकींना भिडलेले आहेत ना, ते फक्त आणि फक्त मोठ्या स्क्रीनवर बघायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा स्वतः बघाल तेव्हा तुम्हाला माझे हे शब्द आठवतील की ताकदीच्या परफॉर्मर जेव्हा एकमेकींच्या समोर येतात तेव्हा काय मॅजिक घडतं. आणि तो पडदा म्हणजे स्टेज इज ऑन फायर असं आपण म्हणतो, तसं तो पडदा असा अत्यंत उच्च अत्युच्च लेवलचा आनंद देतो आपल्याला. आणि ही त्या त्यांची ताकद आहे आणि ह्यांची ताकद आहेच आहे, पण ही बारकी एवढीशी पोरगी आहे ही, पण ही एवढी टॅलेंटेड मुलगी आहे, हिला तुम्ही बघितलेलंच आहे मालिकेमध्ये, पण चित्रपटामध्ये पण तिने जे काय रेंजनी परफॉर्म केले ना, तिने दरवेळी आम्हाला सरप्राईज केले. दरवेळी तिचा परफॉर्मन्स बघायचो आणि आम्ही अवाक व्हायचो की एवढ्याशा पारखीला एवढी समज ही फक्त दैवी देणगी असू शकते. आणि ही पोरगी गिफ्टेड आहे आणि ही पोरगी ती म्हणाली ना बाप्पा तिच्या पाठीशी. आणि जसं सुकन्या ताई म्हणाली ना की नुसती टॅलेंटेड नाही आहे तर ती खूप समंजस मुलगी आहे. आणि ह्यामध्ये ना तिच्या आई बाबांचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. तिच्या आई बाबांनी तिला इतके चांगले संस्कार केलेले आहेत, ती इतकी नम्र आहे, इतकी सहकार्य करण्याची भावना तिच्यामध्ये आहे. आणि हे पूर्णच्या पूर्ण श्रेय तिच्या आई बाबांचं आहे असं मला वाटतं. आणि बाप्पांनी तिला जे टॅलेंट दिलेले आहेत ते तुम्हाला पडद्यावरती दिसेलच. कमाल काम केलेलं आहे. सुकन्याताई असेल, सुप्रियाताई असेल, सारंग असेल, इतके जेल झालेत ते रे. आणि असं वाटतं की ह्या भूमिका यांच्याच होत्या आणि बाप्पांनीच ते कदाचित माझ्याकडून घेऊन घेतलं आणि त्यांना आमच्या आयुष्यात आणलं असं मला वाटतं. की आम्ही मी पण एक छोटा रोल केलेला आहे त्याच्यामध्ये. शर्मिष्ठा राऊत आहे. काही बक्षीस देणार आहात का? मला ओळखणाऱ्यांना 5 तिकीटं फ्री असं काही सांगते. आता आपली बारकाईने बघू, म्हणजे एकदा पहिले बघावा लागेल त्याच्यासाठी आणि मग बरोबर. तर अशा ज्ञाते आहेत आमच्या चित्रपटामध्ये आणि सगळ्यांची अशी छान सुंदर अभिनयाची मोट बांधली गेलेली आहे आणि तो मोठ्या पडद्यावर पाहण्याची एक मजा आहे आणि त्या सगळी तुम सगळ्यांनी ती मजा अनुभवावी असं मला जरूर वाटतं. थँक्यू. मायराला पुन्हा मी एकदा एक प्रश्न विचारते की तुझा हा पहिलाच पिक्चर ना गं? नाही, दुसरा. मग आधी कुठचा होता पिक्चर? पिक्चर असा मराठीतला पहिलाच का? नाही, दुसरं. एक पिक्चर झाला त्याचं नाव डिसाईड व्हायचंय. आत्ता हा पिक्चर माझा म्हणजे असं मी असं पहिल्यांदा हे बघितलं की प्रमोशन काय असतं, पिक्चरमध्ये हे काय काय होतं. आधीचं माझं पिक्चर पण होता तो पण इमोशनल आहे, पण असं कॉमेडी पिक्चर मी पहिल्यांदा केलं. जेव्हा मला कळालं की हा कॉमेडी आहे मी तर हसतच होती की पूर्ण मी हे होती की कॉमेडी आहे, कधी होणार कधी होणार, कारण मला कॉमेडी बघायला, कॉमेडी करायला, नम्रता माऊचं लॉली पण बघायला. मी लॉली जेव्हापासून हिला भेटली नम्रता माऊला तेव्हापासून मी लॉली एकदा डॅडीने मला दाखवलं तेव्हापासून मी घरी गेल्यानंतर थोडा वेळ करून लॉली बघायची. आणि तू एकदा मुक्ताताईच्या परफॉर्मन्स बघताना रडली होतीस ते सांग. पण मग सेटवरती तुझे सगळ्यात लाड कोण करत ग जास्तीत जास्त का सगळे? माझा बर्थडे 7वा पण सेटवरतीच झाला. आणि काय केलं तुम्ही?
मला केक आणला होता बारबीचा आणि मला सुकन्याजीनी केक बनवून आणला होता हँडमेड. तिची फेवरेट सुकन्याचीच होती पण सेटवरती ती सगळ्यांचीच आहे कारण खूप डेस्परेट होती तिला भेटायचं होतं इच्छा होती. इथे आपण ते पिक्चर आहे ना ती सिरियल अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई ती सिरियल मी खूप खूप आधीपासून बघते. म्हणजे किती वर्षापासून? आता किती म्हणजे मला कळालं की सुकन्या जी माझी आजी एक मुली की माझं स्वप्न होत की तिला मला तिच्याशी स्वप्न होत अरे बापरे कारण ती खूप वाट बघत होती. ज्या दिवशी सुकन्या मावशीचा कॉल टाईम होता ती येणार होती शूटिंगच्या साईटवर तेव्हा ती सकाळपासून वाट बघत होती की ती आजी कधी येणार आहे मग तुला भेटायचं आहे ती कधी येणार ती सतत विचारायची. सो ती सांगते ते खरं आहे पण मग ह्या सगळ्या आहेत ना मावशा किंवा आज्या ह्याच्यात सगळ्यात दंगामस्ती करणारं कोण आहे गं? आम्ही खूप मज्जा केली. मला म्हणजे काय आपल्यात एक लहान मूल दडलेलं असतं. मला एक स्वतःला लहान मुलं आहे माझा 5 वर्षाचा आहे रुद्राज त्यामुळे त्याच्यामुळे मला सुद्धा खूप असं लहान व्हायला आवडतं. सो मला मायराबरोबर मायराचं आणि माझं पण खूप छान ट्युनिंग जमलं त्यावेळेस आणि आहेच म्हणजे आता तेव्हापासून म्हणजे मुलीसारखीच आहे ती माझ्या. सो खरंच खूप हुशार आहे खूप म्हणजे आता तुम्ही ऐकलंच असेल आम्ही वेगळं सांगायची गरज नाही आहे ती प्रचंड हुशार आहे. आणि मावशी म्हणाली तसं सुकन्या मावशी की ती आगाऊ नाही आहे तिच्यात एक छान व्यावसायिकता आहे म्हणजे एवढ्या लहान वयात इतकं प्रोफेशनल असणं त्यात तो तिचा निरागसपणा जपणं हे खूप अवघड आहे. आणि मी खरंच त्यासाठी दोघांचे पण म्हणजे मी एक आई म्हणून मी तुझे खरंच खूप मनापासून आभार मानते कारण मलासुद्धा रुद्राजला एवढा वेळ देता येत नाही. मग अशी सुकन्या मावशी म्हणाली तसं की आपली मुलं खूप कॉम्प्रोमाइज करत असतात तर रुद्राजसुद्धा मला असं मी नेहमी म्हणत असते की त्याची काय चूक आहे तो जेव्हा मी घरी येते तेव्हा आई तू आता माझ्यासोबत खेळ आणि मी म्हणजे 12 ते 14 तास काम करून मी रात्री अशी असते एकदम माझी एनर्जी कम्प्लीट डाऊन असते किंवा कारण तिथे खूप एनर्जीने आणि आम्हाला काम करायला लागतं हास्य जत्रेत तर एक लांबचा प्रवास ते मीरा रोडवरून शूटिंगवरून ठाण्याला पोहोचेपर्यंत एक 1.5 तास त्या ट्रॅफिकमधून यायचं रात्री 11:30-12 वाजलेले असतात सकाळी याला 7 वाजताची स्कूल तो या सगळ्यात तो मी आल्याशिवाय तो 1 वाजला तरी झोपत नाही 5 वर्षाचा अजूनही 1 वाजला तरी तो जागा असतो तो म्हणतो आई तू आल्याशिवाय मला झोप नाही आहे तुला माहिती आहे ना तू आलीस मी तुझ्या खुशीत झोपलो की मग मला झोप लागणार. सो हे जे सगळं आहे हे मी मिस करते म्हणजे मी मायराला शूटिंगच्या सेटवर ती जेव्हा सोबत असायची ना तेव्हा मला असं वाटायचं अरे किती गोड मला असं रुद्राजला रोज सेटवर घेऊन आता येता आलं असतं तर किती बरं झालं असतं. सो मी एकदा तिच्यासाठी म्हणून त्याला घेऊन पण आले होते आणि पहिल्यांदा आयुष्यात या 5 वर्षात पहिल्यांदा मी त्याला शूटिंगच्या सेटवर मी अजून हास्य जत्रेच्या सेटवर पण त्याला नुसतं आला आणि गेला गेला पण दिवसभर मी पहिल्यांदा आमच्या नाचगोगुमाच्या सेटवर ठेवलं ते पण फक्त मायरा होय. सो येस आम्ही आमची घट्ट फॅमिली झाली आहे नाचगोगुमाची जी पूर्ण फॅमिली आहे उत्तम प्रोड्युसर्स म्हणजे स्वप्नील दादा पहिल्यांदा प्रोड्यूस करतोय तर मला खूप भारी वाटतंय मधुगंधाताई परेश सर तृप्ती पाटील तुषार शर्मिष्ठा राऊत तर ही जी सगळी टीम आहे आमची जी प्रोडक्शनची जी टीम आहे मी आत्तापर्यंत जेवढ्या प्रोडक्शनमध्ये काम केलं आहे माझ्या काय म्हणूयात सुदैवाने मला खूप चांगलेच प्रोडक्शन मिळालं सो त्यात आणखी काय चांगल्या प्रोडक्शनची भर पडली आम्हाला सेटवर कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती जे आम्हाला मागू ते आम्हाला मागायची गरज नाही लागली कधी मध्ये मध्ये लसूण चिवडा वगैरे असं आम्हाला कोकम सरबत वगैरे असं आम्हाला मध्ये मध्ये येत होतं. सो उत्तम प्रोडक्शन उत्तम सहकलाकार उत्तम माणसं उत्तम स्क्रिप्ट उत्तम गोष्ट आणि सगळं काही उत्तम झालंय तर मला असं वाटतं ही अशी उत्तम गोष्ट 1 मे पासून जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे तर सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊनच हा सिनेमा बघावा कारण खूप गरज आहे आपल्या सिनेमांना प्रेक्षकांची या सगळ्या बघणार मला पूर्णपणे खात्री आहे. येस आणि सगळे म्हणतात ना आम्हाला सोशल मीडियावर की मला तर म्हणतात की मला तुला मोठ्या पडद्यावर तुझ्या कॅलिबरचं काहीतरी मिळालं पाहिजे आणि असं पाहिजे आणि तसं आणि तुला असं बघायचंय तर हा तो सिनेमा आहे तर नक्की बघा 1 मे पासून. तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये खूप काही छान बोललं गेलं
मधुगंधा मॅडम असतील, नम्रता मॅडम असतील, सुकन्याताई असतील, आणि जेव्हा श्वेतानी मला तो व्हिडिओ घरी आल्यानंतर दाखवला, मी आणि आई इथे बसलो होतो, समाधानी वाटलं. समाधानी ना म्हणजे आज आम्ही जे काही तिच्यासाठी करतो आहे एक आई वडील म्हणून, त्यासाठी एवढ्या थोर व्यक्तिमत्वानी काहीतरी पोचपावती दिल्यासारखी गोष्ट आहे की सुकन्याताई म्हणत होत्या की नाही मायराचे बाबा आई वडील तिला फोन देत नाहीत, ते तिच्याशी खेळत असतात, खेळणी आणतात. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याची दखल घेतली गेली, नोटीस केली गेली. आणि एका जाहीर कार्यक्रमामध्ये हे जेव्हा कुठे बोललं जातं ना, तेव्हा ना समाधानी वाटतं की अरे यार खरंच बस आम्हाला ते ऐकतानाच एवढं असं भरून आलेलं, इतकं छान वाटत होतं की जेव्हा कोण एवढी मोठी व्यक्ती आपल्या मुलीचं कौतुक करतात ते एक वेगळंच प्राऊड फील असतं. yes, yes. आणि आपण जे केलेत संस्कार, म्हणजे आज आम्ही तिला जे काही शिकवतो ती त्याच्यावरती ते करतेच आहे, पण ते सगळ्यांना दिसतही आहे, ते अनुभवतही आहे, ते खूप खूप छान वाटतं. खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. तर व्हेरी फॉर्च्युनेट की म्हणजे आम्हाला अशी माणसं प्रत्येक वेळेला नवीन नवीन प्रोजेक्ट असतील. मला एक तर आवर्जून सांगायला आवडेल की सेटवर सुकन्याताई असू दे, सुप्रियाताई असू दे, किंवा मधुगंधा मॅडम असू दे, सगळे म्हणजे मी नम्रताताई, इवन मुक्ताताई सगळ्यांची नावं घेईन, सगळे मायरा बरोबर एवढे खेळायचे. ताई तर म्हणजे अगदी भांडी भांडी, मायरा जेवण बनवायची, सगळ्यांना सर्व करायची, सगळं खेळायचे. इवन सारंग पण ते पण सगळे तिच्यासोबत खूप खेळायचे. डिरेक्टर काका पण म्हणजे मायरा डिरेक्टर काका, मायरा डिरेक्टर काका म्हणते, परेश सर पण म्हणजे आणि त्याच्यासारखी व्यक्तिमत्व ना खूप कमी अनुभवायला मिळतं, बघायला मिळतं. एवढं मोठं बलाढ्य टास्क आहे डिरेक्शन करणं, आणि एवढा संयमीने एवढा कूल माणूस कसा काय असू शकतो. म्हणजे मला आठवतं एक सीनच्या वेळेस, तुम्ही जेव्हा मूवी बघाल तेव्हा तुम्हाला कळेल, मायराने स्केटिंग घातलं होतं, मी पोचायच्या आधी सर तिथे पोहोचून तिच्या पायातनं पटकन स्केट काढायचे. अनकम्फर्टेबल, हा तिला म्हणजे ते एवढं काळजी घ्यायचे ना खूप. आणि इवन शर्मिष्ठा ताई पण त्या तर म्हणजे खूप कमाल व्यक्तिमत्व असतं ना, म्हणजे खूप छान व्यक्ती असते ना, तशा त्या आहेत. yes, yes. आणि खरंच म्हणजे फॉर्च्युनेट आहे की जेव्हा जेव्हा ही कुठले मायराने प्रोजेक्ट केले गेले तेव्हा अशीच चांगली मंडळी आपल्याला लाभली आहे. मग ते निर्जामध्ये स्नेहा वाघ असेल, माझी तुझी रेशन कार्डमध्ये श्रीदा असेल, प्रार्थना मॅडम असतील, काही ऍड्स केल्या, अमृता खानविलकर होते त्या वेळेला. म्हणजे आम्ही फॉर्च्युनेट आहे की ही गोष्ट आपल्या बरोबर एवढी छान होते की ना श्वेता. आणि ती तेवढ्या छान पद्धतीने ती सगळ्यांमध्ये मिसळते, पटकन बोलते, त्यामुळे ते खूप छान वाटतं. म्हणजे कदाचित माझ्याकडे ते बोलायला शब्द पण नाहीये, कारण ते ऐकल्यानंतर मला खरंच मी ओरडलं खूप. म्हणजे एकतर सगळ्यांसमोर कौतुक करणारे खूप कमी लोक भेटतात. हा खूप हा मुद्दा आहे ना, खरं खूप मोठा आहे. बिकॉज बघा, कौतुक सगळेच करतात, पण जाहीर कार्यक्रमामध्ये नाव घेऊन बोलणं तुम्हाला आठवत असेल नाही, त्या मला वाटत चार कार्यक्रमामध्ये तिथे कुठे ना कुठे तिचं नाव घेऊन बोलतात, त्यांना ते खूप कौतुक वाटतं खूप जास्ती. येस, म्हणजे इनफॅक्ट एक माझा कट्टा म्हणून कार्यक्रम आहे आधी एबीपी माझावर, तेव्हा पण शेजदानी जाहीर सब कार्यक्रमामध्ये एवढा मोठा प्लॅटफॉर्म होता, त्याही वेळेला मायराचं त्यांनी कौतुक केलं होतं. तर एक आई वडील म्हणून आम्हाला म्हणजे बस समाधानी आहे की जे काही ती करते त्यात आम्ही आनंदी आहे की नाही. येस, छान वाटतं. या सेटवर पण सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं, तिच्याबरोबर सगळे खेळले, मस्ती केली. इवन मधुगंधा मॅडम पण एवढ्या खेळायच्या तिच्याबरोबर, कांदे बटाटे काय आणि काय, म्हणजे खूप खूप धमाल केली सगळ्यांनीच. म्हणजे ती सगळ्यात बरोबर एकही असं नसेल की मायरा बरोबर खेळले नसतील, त्यामुळे तिचा वेळ कधी जायचा तिलाही कळायचं नाही, आणि आम्हालाही आम्ही पण सगळ्यांची. आणि असं कधीच नाही झालं की हा हे मायराच्या आईबाबत हे लांब असतील, किंवा सगळ्यांनी आम्हालाही सगळ्यांमध्ये कधी आम्ही बाजूला उभं असेल ना तर लगेच आवाज दे दिला, अरे तुम्ही का तिकडे उभे, तिकडे या. म्हणजे ते एक वेगळं खूप छान वाटतं खरंच म्हणजे सगळ्यांचे खरं तर खूप खूप आभार. सुकन्या मॅडम, सुप्रियाताई, नंतर मधुगंधा मॅडम, शर्मिष्ठा मॅडम, नम्रता मॅडम, मुक्ता ताई आणि परेश सर, शर्मिष्ठा आणि स्वप्नील दादा ज्यांनी मूवी प्रोड्यूस केली आहे. म्हणजे हे तो स्क्रीनवरती दिसत नाहीये,
पण पडद्याच्या मागे जे काही तो करतो आहे, ज्या पद्धतीचा मॅनेजमेंट सगळं, बिकॉज शेवटी तो प्रोड्युसर आहे त्या चित्रपटाचा, तर आम्ही बघतोय या प्रमोशनच्या दरम्यान मध्ये मॅनेज करणं, कोणाला कुठे जायचंय, काय करायचंय, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतोय, तर त्याचे पण खरंच खूप आभार मानायला पाहिजेत. आणि आता प्रमोशन तर होतच राहणार आहेत, नाही की ना श्वेता? आणि आपण जिकडे जिकडे पण जातोय, म्हणजे ही लोक सगळे जात आहेत, तिथे सगळ्यांना एवढं प्रेम मिळतंय, त्याचबरोबर मायरालाही एवढं प्रेम देत आहेत. आणि कुठेही असं अजिबात नाहीये की ती लहान आहे म्हणून असं ना की नको इकडे नको, ती लहान आहे. सगळ्यांना त्याच प्रकारचं म्हणजे सम्मान सगळ्यांना, आणि सगळीकडे ते आवर्जून मायराला, अरे नाही मायरा पण पाहिजे, ड्रेस बनवला मायरा पण. ते एक असतं की सगळ्यांना समान आहे, ते खूप आवडलं. एक तुम्हाला मी सांगेल, पिंपरी चिंचवडला आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे मी तो व्हिडिओ टाकला पण आहे. आणि मायरा गेल्यानंतर तुम्ही स्टेजवर त्याचं वावरणं बघाल ना, म्हणजे मायराला सुकन्या एवढ्या लहान मुलीसारखं कसं जपतात ना, फुलाला कसं जपतात, तशी तिथे जपायची. अगं मायरा इकडे आपण इथे उभं सगळ्याच इव्हेंट म्हणजे ती सुकन्याताईची वाटच बघत असते आणि सुकन्याताई पण तिची वाट बघत असते. त्या दोघींचं खूप छान बॉन्ड झालंय. इव्हन सुप्रियाताई पण खूप होळीच्या वेळेला अगदी तिला सांभाळून घेऊन गेली. बिकॉज काय ना, ऍक्च्युली काय बघा, मायराला तुम्ही इंटरव्ह्यूज पण जेव्हा बघितले असतील तेव्हा मायराला प्रमोशन हे कसं करायचं किंवा काय करतात नेमकं हे माहिती नव्हतं. हे तिने अनुभवलं कधी, जेव्हा होळीच्या दिवशी जेव्हा सॉन्ग लॉन्च झालं आणि तेव्हा प्रमोशन नेमकं काय आहे, बिकॉज आम्हालाही माहिती नाही, तर आम्ही तिला काही सांगित नाही नव्हतं. मी म्हटलं असं असतं मायरा, ते तिथे तेव्हा ते बघेल ते काय आहे ते. त्यावेळेला तिला कळालं की हे असं काही असतं. आणि तेव्हा ना मॉब असतो, गर्दी असते, आम्ही खूप लांब असतो आणि त्यावेळेला फक्त आर्टिस्ट आणि तिकडे स्टेजवरती असतात, तर ते लोक एवढी छान मायराला सांभाळायचे, बघायचे, घरातलीच आहे त्यांच्यातली, सो खूप छान म्हणतात. आणि आतापर्यंत जेवढी मायराने ज्याही ठिकाणी कामं केली ती लोक आमच्याशी कायम स्वरूपी जोडले गेले. म्हणजे कधी फोन येतो, आम्ही फोन करतो, बोलतो, त्या सगळ्या गोष्टी होत राहतात. येस येस, तर खूप छान वाटतं, फॉर्च्युनेट. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, बिकॉज नाचगं बुमाच्या तुम्ही गाण्याला, रील्सला, तुम्ही जे काही करताय ते मी सगळे बघतोय आणि तुम्हाला ते सगळं आवडतं आहे. इनफॅक्ट टीझर जेव्हा रिलीज झाला तेव्हाही तुमच्या प्रतिक्रिया मी वाचल्या आणि तुम्हाला तो टीझर खूप आवडलाय. लवकरच त्याचा ट्रेलरही येणार आहे आणि 1 मेला पिक्चर प्रदर्शित होणार आहे, तर सिनेमागृहात जाऊन नक्की बघा नाचगं बुमा 1 मेला. कमाल स्टोरी आहे ना, म्हणजे मायरा म्हणून नाही सांगत आहे पण आम्ही शूट करताना बघितलंय. म्हणजे मी तर मला वाटतं मी जेवढ्या वेळेस तो मूवी बघणार आहे तेवढ्या वेळेस कमीच वाटणार आहे मला. लाफ्टर राईट, लाफ्टर राईट आहे, म्हणजे आपण असं वाटतं ना हे आपल्या घरातच घडतंय. आणि कसं आहे ना, तुम्ही लहान मुलाला पण घेऊन जाऊन तो मूवी दाखवू शकता. एज ग्रुप नाहीये की नाही हा या एज ग्रुपचा आहे. बरेच मूवीज आले की आपण लहान मुलांना घेऊन नाही जाऊ शकत, कारण आता आम्ही मूवी बघतो मग मायराला नाही घेऊन जाऊ दे, आपण नको जाऊया, तर मुलं नाही एन्जॉय कर. हा मूवी असा आहे की मुलांना पण आवडेल, आजी आजोबांना पण आवडेल, अगदी आई वडिलांना, काका काकी सगळ्यांना आवडेल. मस्त आहे, तर नक्की बघा नाचगं बुमा 1 मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये नक्कीच प्रदर्शित होणार आहे आणि प्रमोशन तर होत राहणार आहे. बरं, उद्याचा जो व्लॉग आहे खूप स्पेशल आहे, बिकॉज पालखी येते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिर्डीचे साईबाबांची ना पालखी एक सोहळा असतो जो दरवर्षी होतो आणि त्याचं जे काही ऑर्गनाईज आहे ते विक्रोळीला होतं, काकांच्या इकडे होतं, तर आपण तिकडे जाणार आहे, तर ते सगळं होणार आहे, ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया. आपण पालखीच्या आरतीला गेलेलो तोही एक ब्लॉग आहे, तो आपण याची लिंक देऊया. आपण आरतीला तेव्हा आपण ब्लॉग करत होतो, आजी होती देवाची गोष्ट बोलतो नाही, ब्लॉग ने फोटोज आहे, फोटोज आपल्याकडे, फोटोज आहे, त्या ब्लॉग नव्हतं करत. म्हणजे आम्हाला फॉर्च्युनेट होतं की आमचं जस्ट लग्न झालं आणि त्याच वेळेला बंधूंनी सांगितलं की यावेळीची आरती तुला करायची आहे, तर तेव्हाचे काही व्हिज्युअल्स आणि फोटोज आहेत, तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन मी ते. आणि यावेळेला पण आपण जातोय पाया पडायला पालखी येते, तर तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल की नाही. चला आता हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगामध्ये. टिल देन टेक केअर, बाय.